वर्षाखेरीज अडीच पावणे दोन वर्ष अध्यक्षच मिळाले नाही. तेव्हा ते निर्णय करतील. माझा सवाल असा आहे की पर्रिकरांच्या मुलाबद्दल इतकं प्रेम आहे, अजून काही निर्णय झालेला नाही बीजेपीचा. पर्रिकरांच्या मुलाला बीजेपीने तिकीट दिलं तर तुम्ही सगळेजण पर्रिकरांच्या प्रेमापोटी निवडणूक लढणार नाही आणि ती भाजपच्या चिन्हावरची पर्रिकरांच्या मुलाची जागा बिनविरोध देणार का हे सांगा. दादा, दोन दिवसांपासून बुलढाण्यातला एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात अनेक वाद सुरू आहेत. मुळात अशा पद्धतीनं आपला पुतळा लावला कसा गेला, त्यानंतर तो काढण्यात आला, हे सगळे प्रकार जर बघितले कुठेतरी कायदा व सुव्यवस्था लक्ष नाही असं वाटतंय. एकतर पुतळा अशा पद्धतीने लावला त्या पुतळ्याबद्दल काल मी म्हणताना असं म्हटलं होतं की अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि त्यामुळे महापौरांची भूमिका असली पुतळा काढण्यामध्ये तर मी त्यांच्याशी बोलेन. तर लगेचच असं कॅरी केलं गेलं की मी महापौरांचा निषेध केला आणि सगळी माहिती काढल्यानंतर लक्षात आलं की महापौरांना, उपमहापौरांना, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता कोणालाही विश्वासात न घेता महानगरपालिकेचे कमिशनर आणि पोलीस कमिशनर यांनी तो पुतळा काढला. आणि त्यामुळे महापौरांचा याच्यामध्ये काही रोल नाही. महापौरांना तर मी सुचवणार आहे की तुम्ही कमिशनर आणि पोलीस कमिशनरच्या विरुद्ध होणाऱ्या आंदोलनात तुम्ही पण सहभागी झालं पाहिजे. आणि त्यामुळे पुतळे एका रात्रीत लावावेत का, परवानगीशिवाय लावावेत का, वेगळा विषय आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही काढताना सगळ्यांना बोलावून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, नियमात बसत नाही असं समजावून करणार का दांडगाईने करणार. ह्या सरकारचा मोठा प्रॉब्लेम आहे तो की करणार काय करणार सांगा, असं ते दांडगाईने चाललेलं आहे ना, ते न कळणार आहे. दादा, प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला, कारण की कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि अमरावतीमध्ये रजा तातडीचा मोर्चा निघतो, त्यांना इनपुट त्याचा जबाब देत असतात, त्यांना पाहिजे तेवढा मोर्चा लावला जात, म्हणजे पोलीस बंदोबस्त लावला जात नाही आणि त्यामुळे दंगल घडते. सरकारचा रोल अल्पसंख्याकांचं लांगूल चलन आहे, हे काँग्रेस राष्ट्रवादीचं जाहीर धोरण आहे, त्यामुळे अडचण नाही. हे शिवसेनेचं धोरण आहे का एकदा शिवसेनेने क्लिअर केलं पाहिजे, कारण शिवसेना पक्षप्रमुख सरकारला लीड करतो. आणि त्यामुळे त्याने हे सांगावं की अमरावतीमध्ये रजा अकादमीचा मोर्चा निघाला तर आम्ही त्यांना पाण्याच्या बाटले पुरवणार आणि शिवाजी महाराजांचा पुतळा काढताना निर्दयी कारवाई करणार असं एकदा सांगून टाका. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळतानाच हायकोर्टाने त्यांना 10 दिवसाची मोहलत सवलत दिलेली आहे की ज्या 10 दिवसामध्ये ते सुप्रीम कोर्टातून दाद मागू शकतात, त्यामुळे त्या 10 दिवसाच्या काळात त्यांना अटक करता येत नाही. नितेश राणे सुप्रीम कोर्टात जातील. एक फक्त उत्तर प्रदेश आणि परत संजय राऊतच म्हणला की 300 पेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्या होत्या आणि परत त्या जिंकू असा दावा करतायत. मात्र कोरोना काळात तुमचा दावा आहे, संजय राऊत असं म्हणतात की कोरोना काळात एवढी प्रेत वाहून गेली, एवढा मोठा गोंधळ जो उडाला, त्यानंतर हे काय मृत्यू झाली लोक मतदान करणार आहेत का भाजप? कोण मतदान करणार आहे ते मतदानानंतर निकालातून समजेल. हां, तुम्ही नदीमध्ये सोडलेल्या प्रेतांबद्दल बोलत असाल त्यावर मी टिप्पणी करत नाही, परंतु कोरोनाच नाही तर एरवीसुद्धा त्या भागामध्ये अशा प्रकारच्या काही पद्धती आहेत, पण त्याच्यावर मला बोलायचं नाही. तुम्ही मोठ्या प्रमाणावर एकेका चितेवर 24-24 प्रेत जाळली त्याच्याबद्दल काय बोलायचं ते बोला. आणि एका बाजूने कोरोनाची तुम्ही नदीमध्ये वाहणारी प्रेताचा उल्लेख करता की जो त्या भागामध्ये काही प्रमाणामध्ये त्या भागातल्या परंपरा पद्धतींशी जोडलेला विषय असेल माहीत नाही मला, पण कोरोनामध्ये जे अद्वितीय काम केलेलं आहे उत्तर प्रदेश सरकारने, योगींनी, त्याला नक्की प्रतिसाद. एवढी उपकाराची जाणीव आपल्यासाठी केलं तर मतदान ह्यालाच केलं पाहिजे ही उत्तर प्रदेशमधल्या लोकांमध्ये आहे क्रमांक एक. आणि उत्तर प्रदेशमधला माणूस अयोध्या मुक्त झाल्यानंतर वाराणसी ज्या प्रकाराने अनेक वर्षाच्या आक्रमणानंतर मुक्त झाली, अशा वर्षानुवर्ष शेकडो हजारो वर्ष मनामध्ये असणाऱ्या संकल्पना हेच पूर्ण करू शकतात, मोदीच पूर्ण करू शकतात, अशा प्रकारचा भाव शेवटच्या माणसाच्या मनामध्ये आहे की इन्होने टॉयलेट भी दिया, चुला गॅस का चुला भी दिया,
2 साल अनाज मोफत भी दिया, अयोध्या भी किया।